नमस्कार, मी राजश्री पाटील, इंडिया स्टार वन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। ज्यांच्या घरात पाणी घुसून अन्नधान्याची नासाडी झाली त्यांना तातडीने अनुदान देण्यात यावे। आमदार श्वेताताई महाले पाटील, वादळी वाऱ्यामुळे आज चिखली शहरातील माळीपुरा येथील भराडमाळा येथे 150 वर्ष जुने पिंपळाचे झाड पडून घरे, ट्रॅक्टर तसेच इतर वाहनांचा व हनुमान मंदिराचे आतोनात नुकसान झाले आहे। तसेच अवतारमाळा, संभाजीनगर, पुंडलिकनगर ग्रामीण भागातील इलेक्ट्रिक पोल्स पडले, झाडे उन्मळून पडल्याने अनेक नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याच्या व घरात पाणी घुसून घरातील अन्नधान्याची नासाडी झाल्याच्या घटना घडल्या आहेत। या सर्व घटनांची माहिती प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार, मुख्याधिकारी व महावितरणचे अधिकारी यांना सोबत घेऊन तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। नुकसानीचे पंचनामे करून नुकसान झालेल्या नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी योग्य ती कारवाई विनाविलंब करण्यात आली। पडलेले इलेक्ट्रिक पोल्स लवकरात लवकर पुन्हा उभे करण्यात यावे, तसेच ज्यांच्या घरात पाणी घुसून अन्नधान्याची नासाडी झाली त्यांना तातडीने अनुदान देण्यात यावे अशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत। यावेळी तलाठी श्री योगेश भुसारी, तलाठी श्री गिरी, महावितरणचे श्री भुसारी, नगरपालिकेचे श्री अर्जुन इंगळे, श्री दिलीप इंगळे, नगरसेवक श्री सुदर्शन खरात, श्री परवेज जमादार, श्री विलास गुलब, श्री सचिन कुलवंत, विजय वालेकर इत्यादी उपस्थित होते।